चटकदार बाय मोहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चमचमीत चवळीची भाजी केलेली आहे. चवळीची भाजी अगदी झटपटही होते आणि खायलाही स्वादिष्ट लागते. तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करू. तर चवळी बनवण्यासाठी ह्या ठिकाणी आपण चवळी रात्रभर भिजत ठेवलेली होती. कमीत कमी 8 ते 10 तासासाठी चवळी छान भिजवून घ्यायची आहे. चवळी एकदा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. या ठिकाणी कुकर गरम केलेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे. 1/2 चमचा आपण मेथी दाणे घालूयात. 1 चमचा जिरे घालायचं आहे. 1 चमचा मोहरी घालूयात. खूप सारा कढीपत्ता घालायचा आहे आणि 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो घालूया. 1 चमचा आपण हिंग घातलेला आहे. आणि आता मध्यम आचेवर आपण कांदा छान परतवून घ्यायचा आहे. आले लसूणची पेस्ट घालूयात 1 चमचा. मिसळून घेऊयात. आता ह्या ठिकाणी कांदा परतवून झालेला आहे, आपण 1 टोमॅटो घालूयात. टोमॅटो घातल्यावर आपण मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतो. आणि मिसळून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपण टोमॅटो झाकून ठेवायचं आहे 5 मिनिटांसाठी. या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढूयात. टोमॅटो एकदा वरखाली करून घ्यायचा आहे आणि आता मसाले घालूयात. तर 1 चमचा आपण हळद घातलेली आहे. 3 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि 2 चमचे आपण मिरची पावडर घालायची आहे. मिसळून घेऊयात आणि आता चवळी घालूयात. चवीनुसार मीठ घालूयात आणि मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटांसाठी चवळी छान परतवून घ्यायची आहे. तर जवळपास आपण 4 ते 5 मिनिटांसाठी मध्यम आचेवर चवळी छान परतवून घेतलेली आहे. आता साधारण आपण 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि कुकरला 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत. तर या ठिकाणी कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झालेला आहे. आता आपण झाकण काढायचं आहे आणि 1 चमचा आपण गरम मसाला घालणार आहोत. आणि मंद आचेवर 5 मिनिटांसाठी भाजी छान उकळू द्यायची आहे, म्हणजे सर्व मसाले हे भाजीमध्ये छान मिसळले जातील. आता जवळपास 5 मिनिटांसाठी आपण भाजी उकळू दिलेली आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि भाजी सर्व करायला घेऊ. तर ह्या ठिकाणी आपली चमचमीत चवळीची भाजी तयार आहे. चवळीची भाजी खूप सुंदर झालेली आहे, अगदी झटपटही होते आणि खायलाही तितकी स्वादिष्ट लागते. तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीवर.